निफाड शहरात एकाच रात्री चार चोरट्यांनी घरफोडी केल्यानंतर येवले शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटीवरही डल्ला मारून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 35 ते 40 हजार रुपये लंपास केलेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही चोरी केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पहाटे 3:30 सुमारास अज्ञात चोरट्यांनी गजाच्या साह्यानं दानपेटीचा कुलूप तोडून दानपेटीतील रोकड लंपास केल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय. पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित छडा लावावा अशी मागणी श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख दत्तात्रय जाधव यांनी जागर जनस्थानच्या माध्यमातून केली आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणी पारेगाव रोड येवला येथे रविवारी पहाटे 3 ते 3:30 दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी पेटी फोडली आणि या ठिकाणी हा स्वामींचा परिवार फार मोठा आहे. सर्वांचा आग्रहाचं निवेदन आहे की पोलिसांनी याचा लवकरात लवकर तपास लावावा. श्रीराम कॉलनीतील भर वस्तीमध्ये असणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कामाला लागलं असलं तरी चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर कायम आहे. जागर जनस्थानसाठी अयुत शाह येवला.